सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊ या भरारी आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार एकांकिकेमध्ये काम करशील आता जसं तू जेन्युइनली बोलली ना तसंच करेक्टर आहे पटकन सांग करणारेस चालेल सर आपण लाईव्ह गाणं गायलं तर कसं वाटेल काय नीरव तुझ्यामुळे खूप नवीन नवीन गोष्टी करायला मिळत आहेत मला सर गाईन गाईज फायनली फायनली आपली टीम पूर्ण झाली आणि हा हा म्युझिक कोण प्ले करणार हे जे काही आपलं टेन्शन होतं ते सुद्धा सॉल्व्ह झालंय कारण आपल्याला म्युझिक साठी सायली मदत करणार आहे सायली वाव कसली छान दिसते ही हो ना सम्राट ठरवून घे मी आलो चालो चा तू कुठे चाललास मी कुठे चाललो मी कुठे चाल ते ऍपलचा वास येतो बघ ना ऍपलचा वास येतो कुठेतरी ऍपल आणले असते मी खाऊ नाही ते ऍपल हा नाही नाही ऊ तो हम परफ्यूम लगाए है ऍपल फ्लेवर वाला कस आहे ना ते मला ते परफ्यूम मिळवायला लागत का टेम्पटेशन टेम्पटेशन टेन्शन 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 म्हणजे ते आहे अलर्जी व्हायला लागते मला ते म्हणून ते अच्छा मी म्हणते जाऊन आलो सम्राट अरे चालो 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 म्हणवा सम्राट म्हणवा आलो चालो आलो चालो 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 मग आज एकदम साडी नेसून आलीस तुमचा काही सण वगैरे का हा आय मीन त्योहार नाही नाही त्योहार नाही ऊ तो वो किरण है ना ऊ हमको बोले खुद को रोल में ढालना हो तो उसके जैसा कपड़ा पहन के आना चाहिए तो हमने पहन लिया मनवा जी हाँ स्टेज पर ठीक दिखेगा ना ठीक दिसेल पण योग्य दिसणार नाही बोले तो मतलब तुम जो रोल प्ले कर रही हो ना वो लड़की मिडिल क्लास फैमिली से बिलोंग करती है तो ये हाँ हाँ मतलब ये कुछ ज्यादा ही हुई गवा एग्जैक्टली चलो कोई बात नहीं वैसे हमार काम भी हुई गवा म्हणजे नाही नाही कुछ नाही हम कल दूसरा साडी लेके आते हैं हां थैंक यू सी ऑल व्हाट व्हाट आई थिंक की हा जो चाय आहे ना तो आपण आपण आणि हा कप आहे ना तो नीरव आहे जो आपल्याला आकार देतोय बरोबर व्हॉट यू थिंक दिस इज
very important of director in Ekankika. अरे माझ्या सारख्या ऍक्टर आय मीन माझ्या सारख्या एनर्जेटिक एनर्जेटिक ऍक्टरची कपात असताना मी मला कपात ठेवणं नॉट इझी टास्क ऍक्च्युली बट धवल डू यू नो वन मोर थिंग व्हॉट व्हॉट अ टी व्हॉट अ टी बट वन मोर थिंग यू नो व्हॉट 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 सॉरी नीरव जरी आपल्याला आकार देत असला नीरव जरी आपल्याला आकार देत असला तरी आपण किती स्ट्रॉंग असावं हे आपण ठरवायचं असतं नो 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 पण बट आपण जरी स्ट्रॉंग राहिलो तरी गुड गुड नाईस नाईस क्वेश्चन नाईस क्वेश्चन नो बट सचिन सचा व्हॉट आय थिंक व्हॉट आय थिंक म्हणजे बघ की वी शूड टॉक टॉक नीरव ॲज अ सचिन ॲज ए धवल ॲज ए तुला काय वाटतंय बाबा मला काय वाटतंय वाटतंय नीरवला काय वाटतंय मला काय वाटतं माहितीये का काय तुम्ही ना जरा जमिनीवर राहा जमिनीवरच आहे धवल अरे यार काय चाललंय यार तुमचं काय चाललंय तुमचे डायलॉग्स नीट पार्ट होत नाहीत आणि इथे बसून टाइमपास काय करताय सचा धवल चल पटकन रिहर्सल कर चला चला पटकन चला हा ओके चला हा गाईज उठा ब्रेक ओव्हर झालाय चला हे बघा आता आपण पहिल्यांदा म्युझिक क्यूवर रिहर्सल करणार आहे सो थोडस भान ठेवा ठीक आहे धवल येस सर तू ऐक तू बाहेर जाऊन सगळ्यांना पटकन बोलव ओके ओके सचिन सचा हा काय काय धवल काय कॉल एव्हरीबडी ओ अरे यार बोलवा ना पटकन चला सॉरी 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 अरे ब्रेक ओव्हर येत आहे आज का तर येऊ बाहेर आम्ही तू रेडी आय डोंट नो आय गेस कोई नाही हे बघ म्युझिक सिस्टीम तुला जशी हवी तशी सेट करून घे ठीक आहे आणि तुला काही जरी डाऊट असला तर मला विचार कारण पहिल्यांदा आपण फक्त तुझ्यासाठी रिहर्सल करतोय ओके चल ऐक ना ऐक लुक आय एम नॉट शुअर मी पहिल्यांदाच करते हे तर आय विल प्रॉबली आस्क अ लॉट ऑफ डाऊट प्लीज इरिटेट होऊ नकोस डोंट वरी हे बघ तू जेवढे डाऊट्स मला विचारशील ना तेवढे आपण क्लिअर होत जाऊ आणि परफेक्ट होत जाऊ ठीक आहे सो बिनधास्त मला डाऊट विचार येस ओके डन चल हे गे हेडफोन्स वाटतायत हे मोठे आहेत आणि जरा बरे पण आहेत पण माझ्याकडे आहेत ना माझे हो पण म्हणजे आता कसं होणार की तालीम रोज सुरू होणार मग सतत ते वापरून वापरून तुझ्या कानांना त्रास होईल छोटे आहेत ना घे थँक्स का तू का थँक्स म्हणतेस उलट मीच म्हणायला हवं थँक्यू नाही तसं नाही मला असं सांगायचं होतं की तू खूप काही केलंयस माझ्यासाठी मी कुठे काय केलंय नाहीतरी मी नेहमी तुझी शाळाच घेतली फक्त ते तू करतेसच पण ती शाळा घेतल्यामुळेच माझ्यासारख्या हट्टी मुलीला हे जाणवलंय की सतत स्वतःचा विचार करणं योग्य नाही आणि म्हणून खरंच मनापासून थँक्स एनिवे चला चला जा आता रिहर्सल करा नाहीतर एकांकिकेचं म्युझिक राहायचं बाजूला आणि मला खास तुझ्यासाठी ना एखादा इमोशनल पीस वगैरे वाजवावा लागायचा जा ए परी ऑल द बेस्ट छान कर माती खाऊ नको मी नेहमी छानच करते
कोण बंधार नाही, मी नाही आहे बंधार नाही. का असं वेडा वेडा सारखा बघतोय? अरे तूच मंदार सुधाकर नाही केस बाळा, तूच मंदार सुधाकर नाही केस. बाबा मला असं वाटतंय की आपण वेगळं काहीतरी ट्राय करून बघायला हवंय. म्हणजे? म्हणजे त्याच्या आयुष्यात जे काही पूर्वी घडून गेलंय ते जर आपण पुन्हा घडवलं तर कदाचित त्याला आठवेल. अशी कोणती जुनी गोष्ट असेल जी आता पुन्हा आपल्याला घडवता येईल म्हणजे त्याला सगळं लक्षात येईल? जसं की हा मी त्याला पुन्हा एकदा ओवाळू का? भाऊबीजेला ओवाळलं होतं तसं. मला असं वाटतंय की तसं केलं ना की त्याला बरोबर आठवेल. म्युझिक सायली, काय कुठलं म्युझिक लावलंय? ए नाही मी नाही दिले अजून काय. सॉरी 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 सॉरी. सायलेंट वर ठेवायला सांगा. म्युझिक नाहीये, धोक्याची घंटा आहे. बाबा तो फोन, मी काय करू आता, काय करू मी? मी मी रूम वर जाऊ का? मी त्यांच्याशी बोलू का? मी बाबांची बोलू काही गरज नाही, आपण रूम इथे आणूयात. मंगत का करतोय आता? थांब जरा. मनोच्या घराचं पेंटिंग आहे. कपडे हे काय? आमचे रूम आयलो सॉलिड आहे. काय रूम? नाही नाही धवलजी आयडिया. परत फोन, मला मला लॅपटॉप लागेल, लॅपटॉप. हॅलो बाबा, कसे आहात? मी बरा आहे, पण तू कुठे आहेस? मी मी रूम वरच तर आहे. हे काय हॉस्टेल वरच आहे, मागे भिंत आहे. दिसते ना तुम्हाला? अग मग माझा फोन का उचलत नव्हती तू? नळ ना बाथरूम मधला, फवारे उडायला लागले डोक्यावर. मग मी फ्रेशच होऊन घेतलं, ताल मिळून आले होते ना आताच. बरंय बरंय, असंच वेळेत परत यायचं बरं का? तालमी होऊन हॉस्टेल वर यायला उशीर करायचा? नाही करायचंच नाही ना. तुम्हाला माहितीये बाबा, आमचा जो डिरेक्टर आहे ना तो इतका भारी आहे, इतका भारी आहे की तो रात्रीच्या तालमी ठेवतच नाही. पण आमची सेटची जी टीम आहे, सेटची जी टीम आहे बाबा, मी तुम्हाला सांगते, इतकी टॅलेंटेड आहे, इतकी टॅलेंटेड आहे ना की ते कशाचं पण काही म्हणू शकतात. कार्डबोर्ड दिलं तर बाबा. परीचे बाबा, काका कसे आहात? आम्ही जा काय, तुझं रिपोर्टिंग कसं चाललंय? हो छान छान, मस्त मस्त. बरं, आमच्या परीचं शूटिंग एकदम भारी करायचं बरं का? म्हणजे काय करणार ना काका, करणार. परी रेणुका, चला चला जेवायला मेसवर. हो भूक कंट्रोल होत नाही. बाबा ही सायली आहे ना, ती आम्हाला जेवायला बोलवते मेस मध्ये, जाऊ आम्ही. बरंय बरंय, टायमात जेवलेलं तब्येतीसाठी चांगलंच असते. हा तेच ना, खरंय. कोण आहे? बाबा तुम्हाला एक मी वंडर फॅक्ट सांगू का, की सायली आहे ना तिला भूक लागायला लागली की तिचा आवाजही बदलतो. बाबा मी जाऊ जेवायला, भूक लागली आहे, मेस बंद होईल. कंट्रोल होत नाही. बर बर, बाय, काळजी घे बर का. बाय बाय बाय, बोलू नंतर. बाय. सुटलो एकदाच आहे, नाहीतर मला तर वाटलं होतं की आता डायरेक्ट लातूरलाच जावं लागेल बाबांच्या समोर, आणि मग तिथे वन ऑन वन डिस्कशन. पण ही आयडिया कशी सुचली तुला? लालबागला काय लहानपणापासून गणपतीला सेट उगात नाही बनवलाय? आणि कसं आहे,
आपण हिला प्रॉमिस केलं होतं ना गरब्याला की आज सगळ्यावर जुगाड करणार म्हणून. अरे भाई आपला उसूल आहे, बात कम काम ज्यादा. क्या बात है धवल, एकाच वेळी काय काय लक्षात ठेवतो सरे. हेच 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 म्हणतो तो, मी हेच म्हणतो तो. आता आपला बघ कसा सगळ्यात लक्षात राहत. हा नीरव म्हणूनच डाऊट होता मला, त्या एकांकिकेत मंदार नाईक स्वतःचं नाव कसं काय विसरतो. हो हो थांब थांब, तुला परफॉर्म करता करता ना आपोआप समजणार. हे धवल पण खरंच थँक यू. एनिओरिटा तुम्ही कितनी बार कहा मैंने, नीरव बता इसको. दोस्ती में नो सॉरी, नो थैंक यू, नो भर चूक. अरे ए डायलॉग किती मारणार आहेस. अगं आम्ही म्हणायचं आहे ना तर रेणुकाला थँक्स म्हण, तिनेच तिनेच पाठवला तुमच्या रूमचा फोटो मला. काय सांगतोस रेणुका, थँक यू. ए ए ए सेनोरिटा, दोस्ती में नो सॉरी, नो थँक यू, नो भर चूक. चला 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 बस, इशू सॉल्व, तालीम ऑन. आपला कॉलेजमध्ये पहिल्यांदा आपला शिवाय कोणीतरी काहीतरी करतंय, टाळ्या वाजून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. दादा हे तू बोलतोय, अरे पण त्या नाटकात सायली पण आहे ना. असू दे की मग, चांगली पोरगी आहे ती, मेहनती आहे, करू दे. काय नाटक उभं करायचं आहे ते, वेळ आली ना की आपण आपल्या स्टाईलने बरोबर नाटक पाडायचं. अरे पण आत्ताच तू म्हणालास ना की त्यांना प्रोत्साहन द्यायचं, त्यांचं कौतुक करायचं म्हणून. हो ना, कौतुक पण करायचं आणि नाटक पण पाडायचं हे असं. यावते दादा, सही आहे सही आहे. काय होत आहे कुठे काय, मला पण काहीच नाही होत. टेन्शन नको घेऊ, सगळं नीट होणार आहे, सगळं मस्त होणार आहे, छान होणार सगळं ना, एकदम एकदम परफेक्ट होणार आहे, एकदम परफेक्ट. ए फक्त तू ना, तू टेन्शन घेऊ नको, बॅक स्टेज कसं एकदम चोख चोख सांभाळ, अजिबात धडपडू वगैरे नको. नाही नाही अजिबात नाही, तू पण गडबडू नकोस, एकदम टायमावर सोडायचं म्युझिक पीस. टायमावर आणि मला टेन्शन नाहीच आहे, पाठक सर असणार आहेत ना सोबत, टेन्शन नाही. ते आहेत ना, ते तर असणारच आहेत. आणि एकांकिका बघायला पण किती लोक येणार आहेत, म्हणजे परेरा सर येणार आहे, साधना मॅम, जादव सर, क्लास मधली पोरे पोरी. पण ना तालीम तालीम चांगली व्हायला पाहिजे. होणारच, मस्त जाणार एकदम, आणि आपल्याला मिळणार पण शाबासकी. मिळणार ना शाबासकी मिळणार. हॅलो, आपकी चाय आर्य समोसा. थँक्यू अम्मा. हे किती झाले, कुछ भी नाही, झिरो. आज तुम लोगों को मेरी तरफ से चाय नाश्ता फ्री. कशाला, तुमचा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे अम्मा, हॅपी बर्थडे टू यू. ना ना ना, मेरा बर्थडे बर्थडे कुछ भी नाही आहे, आज मेरे लिए बहुत खुशी का दिन है. वो मेरे बेटे का कद जो आया ना, हाँ ये देखो, अच्छा है ना. सही, तुम लोगों की वजह से मैं आज आया हूँ. उस दिन तुमने मुझे नहीं समझाया होता ना तो मैं यहाँ नहीं रहती. कच्चे ही सही, लेकिन मैं अपने बेटे को तो मिल रही हूँ ना तुम्हारी वजह से. ए थैंकू, हाँ सबको थैंकू कहना. हाँ हम थैंकू है तुम्हारा चाय नहीं सामोसा सा. नहीं नहीं तुम नहीं थैंकू, खाली मैं ही थैंकू. और हाँ ये बात याद रखना, आज तुम्हारा जो दिन भर प्रोग्राम है ना कुछ, उसके लिए चाय नाश्ता सब मेरे से मंगवा लेने का, फोन करने का. मैं लड़के को भेज दूंगी पार्सल लेके. हो अम्मा, पण प्रोग्राम आज नाही आहे. हा आज आम्ही फक्त एकांकिका दाखवणार आहोत शिक्षकांना. ऐसा क्या, ए तो फिर वो तुम्हारा बड़ा सा वो प्रिंसिपल भी आएगा क्या. नाही नाही नाही, ते नाही येणार, त्यांना नाही आवडत नाटक वगैरे. नाटक म्हटलं ना की सुट्टी. काय काय खास नाही हो त्यांची जीभ.
लयच राग होता तो त्या अलर्जी झाला सारखी जाने दो रे टेन्शन काय को लेने का तुम लोग टेंशन लेने का नहीं उनको ना अरे अच्छे काम की एलर्जी है लेकिन तुम बिना टेंशन लेके जम के प्रोग्राम करने का अब जाओ नहीं तो मेरी वजह से तुमको प्रोग्राम को देर हो जाएगा ना जाओ जाओ सबको ऑल द बेस्ट है थैंक यू अम्मा सिंपली सिंपली सम्राट अम्मांना त्यांच्या मुलाचं लेटर आलं की ते किती खुश होतात ना अरे कोणाला खुशीत बघितलं ना की माझं पळून जात टेन्शन एकदम करेक्ट आता टेन्शन पळाले आपण पण पळूया नाहीतर आपलं मुळे लेट होईल आणि तिकडे डिरेक्टर साहेब आहेत ना आपली घेतील उलटी परेड नाही नाही चल 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 जाऊया चल चल खाऊन घेऊ चल सम्राट सम्राट तू झाला मी आलो हे बघ तू असं रोजच बोलतोस आणि मग शेवटी स्वतः न जेवता ब्रेकवर म्हणतोस हे बघ ना मी लाईटचा प्लॅन करतो हे झालं ना की लगेच आलो प्लीज प्लीज जा जा नक्की हा नक्की बर सम्राट ऐक सगळ्यांना 0 मिनिटात वर यायला सांग त्यांना म्हणाव परिणाम सर शिक्षकांना घेऊन येतच असतील हा रणथरू दाखवायचे चल हा बरोबर ठीक आहे सम्राट सम्राट पाणी 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 आणशील प्लीज प्लीज काय त्या